हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये आपल्या नंदेला बांगड्या का भरायच्या, बांगड्या किती भरायच्या, कोणत्या रंगाच्या भरायच्या, बांगड्यांचे नियम काय आहेत, बांगड्या घातल्याने आपल्या शरीराला त्याचे काय फायदे होतात आणि बांगड्या भरणं म्हणजे नंदेला बांगड्या भरणं जर तुम्हाला शक्य राहत नसेल, तुमची नणंद दूर राहत असेल तर काय करायचं, अशी सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांनी हातात बांगड्या घालणे, मग त्या काचेच्या असो, सोन्याच्या असो, बेंटेक्सच्या असो, या गोष्टीला खूप महत्त्व आहे. पूर्वीच्या बायका हातभर बांगड्या घालायच्या. त्या काळात काम पण भरपूर असायचे. अगदी गाईच्या गोठ्यापासून तर घराच्या चुलीपर्यंत स्त्रियांना खूप सारे मेहनतीची कामे करावी लागायची. दळण दळण्यासाठी गिरणीची सोयी नसायची, मग त्यांना दळण जात्यावरती दळायला लागायचं, दूरवरून पाणी वाहायला लागायचं. मग अशा वेळेस या बांगड्या एक संरक्षण म्हणून काम करायच्या, एक संरक्षक कवचाचं काम या बांगड्या स्त्रियांसाठी करत असे. बांगड्या हा एक सौभाग्य अलंकार आहे. बांगड्या घातल्यामुळे स्त्रीच्या सौंदर्यामध्ये भर पडते. स्त्री सुंदर दिसते, सोज्वळ दिसते. दररोज आपल्या अंगणात पक्षी येतात, त्यांची जो काही आवाज असतो, किलबिलाट असतो, तो आपल्याला हवा हवासा वाटतो. तशी स्त्रीच्या हातातील बांगड्यांचा येणारा आवाज देखील आपल्याला हवा हवासा असतो. स्त्रीच्या हातात बांगड्यांचा आवाज होतो त्यामुळे मनःशांती भेटत असते. पूर्वीपेक्षा आजच्या तुलनेत थोडीशी कमी असतील, पण प्रत्येक स्त्रीला आज देखील कामे करावीच लागतात. मग त्या स्त्रीच्या मनगटाच्या भोवती ज्या काही नसा असतात, स्नायू असतात, त्यांना जर योग्य ताण मिळाला, योग्य दाब मिळाला, तर त्या बाईला जास्त कंटाळा येत नाही, तिचा शीण लवकर होत नाही, तिला कमी थकवा येतो. स्त्रीचा जास्त संपर्क हा अग्नीशी असतो, स्वयंपाकघराशी असतो. अन्न शिजवताना तिच्या शरीरात उष्णता तयार होत असते, कारण ती उष्णतेजवळ, अग्नीजवळ काम करत असते. सततच्या वाफा आपल्यावर हातावर येत असतात, त्यामुळे आपल्या रक्तप्रवाहावर देखील परिणाम होतो. तर आपल्या हातात जर काचेच्या बांगड्या असतील, सोन्याच्या बांगड्या असतील तर अतिउत्तम. जर सोन्याच्या बांगड्या घालणं शक्य नसेल तर काचेच्या बांगड्या तरी आपण हातामध्ये घातल्या पाहिजे, कारण त्या हीट कंडक्टरचं काम करत असतात. तर आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय की श्रावण महिन्यात आपल्या नंदेला बांगड्या का भराव्या ते आपण जाणून घेऊया. ननंद म्हणजे कोण? तर ननंद म्हणजे आपल्या नवऱ्याची, आपल्या पतीची बहीण, मग ती आपल्या नवऱ्यापेक्षा लहान असो किंवा मोठी असो. तर त्या नंदेला आपल्याला श्रावण महिन्यात बांगड्या भरायच्या आहे. विशेषतः ज्या नंदेचं लग्न झालेलं आहे, म्हणजे बिना लग्नाच्या नंदेला बांगड्या भरल्या तरीही चालेल, पण लग्न झालेल्या नंदेला जर आपण बांगड्या भरल्या श्रावण महिन्यात तर त्या नंदेला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळत असतो. तिच्या नवऱ्याला, तिच्या मुलाबाळांना दीर्घायुष्य मिळत असतं, तिच्या सासरचा भाग्योदय होत असतो. म्हणूनच आपल्याकडे आजही बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यातच नाही तर इतर वेळेस देखील आपली विवाहित मुलगी माहेरी आली तर तिला आपल्याकडे बांगड्या भरल्या जातात किंवा बांगड्या भरण्यासाठी पैसे दिले जातात. तर हेच त्यामागचं कारण आहे. त्यामुळे प्रत्येक भाऊजाईचं काम आहे. भाऊजाई म्हणजे कोण? तर आपण स्वतः. आपली नंदेला आपण बांगड्या भरायच्या आहे. नंदेने देखील आपल्या भावाला चांगलं आयुष्य मिळावं, उत्तम आरोग्य लाभावं यासाठी भाऊजाईला बांगड्या भरल्या, म्हणजे भावाच्या बायकोला बांगड्या भरल्या तरीही चालेल. बांगड्या नेमक्या का भरल्या जातात हे आपण बघितलं, पण बांगड्या कधी भरायच्या हे आपण बघूया. तर बांगड्या श्रावण महिन्यात आपल्याला भरायच्या आहे. तर श्रावण महिन्यात नेमक्या कधी भरायच्या? तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ असतो. म्हणून तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी, भलेही आज बांगड्या भरल्या तुमच्या नंदेला तरीही चालतील, फक्त श्रावण महिन्यात अभिजित मुहूर्तावरती या बांगड्या तुम्ही भरायच्या आहे. त्याचबरोबर आता बांगड्या भरण्यासाठी तुमची ननंतर माहेरी येणार नाही, पण रक्षाबंधनाच्या सणानिमित्त प्रत्येक ननंद, प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते, तर त्यावेळेस तुम्ही आपल्या नंदेला बांगड्या नक्की भरा. पुढचा प्रश्न असा तयार होतो की बांगड्या नेमक्या किती भरायच्या? तर बघा, पूर्वीच्या काळी स्त्रियांना कामं जास्त असायची, मग त्यांना संरक्षण कवचाची देखील गरज असायची. त्यावेळेस महिला दीड दीड दोन दोन डझन हातभर बांगड्या, काचेच्या बांगड्या स्त्रिया हातभर घालून घ्यायच्या. पण आजकाल वर्किंग वुमन झाल्या, महिला ऑफिसमध्ये जॉब करतायत, आजकाल महिला जास्त बांगड्या घालणं पसंत करत नाही. मग त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यांना भलेही कमीत कमी पाच बांगड्या तुम्ही आपल्या नंदेला घेऊ शकतात. मग एका हातात दोन आणि एका हातात तीन अशा पद्धतीने बांगड्या तुम्ही आपल्या नंदेसाठी घेऊ शकतात, भरू शकता.
लक्षात घ्या, नेहमी दोन्ही हातांमध्ये सारख्या संख्येत बांगड्या घालायच्या नाही. नेहमी एका हातापेक्षा दुसऱ्या हातापेक्षा एक बांगडी तरी एक्स्ट्राची असली पाहिजे, म्हणजे बांगड्या हे नेहमी वाढत्या असल्या पाहिजे. तर हा एक बांगड्यांबद्दलचा महत्त्वाचा असा नियम आहे जो आपण प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. परत सांगते नियम काय आहे, एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक तरी बांगडी जास्त असली पाहिजे. सारख्या संख्येने दोन्ही हातांमध्ये बांगड्या घालायच्या नाही. बघा, तुम्ही जर स्वतः बांगड्या भरण्यासाठी जे कासार लोक असतात, जे बांगड्यावाले असतात, त्यांच्याकडे जर गेला तर बघा, आपण जर एक एक डझन बांगड्या भरल्या तर एका हातामध्ये नेहमी ते 13 बांगड्या भरतात आणि एका हातामध्ये 12 असतात. तर हा एक बांगड्यांबद्दलचा नियम आहे जो आपण पाळायचा आहे. तुमच्या नंदेला जर बांगड्या घालण्याची हौस असेल, खेड्यापाड्यांमध्ये आजही जास्त प्रमाणात स्त्रिया काचेच्या बांगड्या घालतात, शहरात देखील काही ठिकाणी घालतात, पण बऱ्याच स्त्रियांना आजकाल जास्त बांगड्या घालणं पसंत नाही. मग तुमच्या नंदेल हौस असेल त्याप्रमाणे तुम्ही बांगड्या तिला भरू शकतात, एक डझन भरू शकता, दीड डझन भरू शकता, जेवढी तिची हौस असेल तेवढ्या बांगड्या तुम्ही आपल्या नंदेला श्रावण महिन्यात भरू शकता. सर्वच नंदांना काचेच्या बांगड्या पसंत असतील असं नाही, तर इतर धातूच्या बांगड्या देखील तुम्ही नंदेसाठी घेऊ शकतात. मग त्या प्लॅस्टिकच्या असतील, ज्या फायबरच्या बांगड्या येतात, मेटलच्या असतील, दुसऱ्या बेंटेक्सच्या असतील, ज्या कोणत्या धातूच्या त्या नंदेला पसंत असेल त्या पसंतीप्रमाणे घेऊ शकतात. पण त्यात एक दोन का होईना काचेच्या बांगड्या तुम्ही असा सेट तयार करून नंदेला भरू शकता. भले तुम्ही कोणत्याही धातूच्या बांगड्या घेतल्या, पण त्यामध्ये एखादी दोन का होईना काचेची बांगडी आपल्याला घ्यायची आहे, कारण खरा मान हा काचेच्या बांगड्यांचाच आहे. काचेच्या बांगड्या हा चंद्र आणि शुक्र या ग्रहांचं प्रतिनिधित्व करत असतात. तुमच्या लक्षात आलं असेल की बांगड्या किती भरायच्या आहे, तर आता पुढचा प्रश्न साहजिकच तयार होईल का बांगड्या नेमक्या कोणत्या रंगाच्या भरायच्या. तर बघा, श्रावण महिन्यात सगळीकडे निसर्ग हिरवळीने नटलेला असतो, सगळीकडे हरभरं वातावरण आपल्याला बघायला मिळतं, झाडांना देखील पालवी फुटत असते, सगळीकडे हिरवळ आपल्याला दिसते. तर आपण श्रावण महिन्यात आपल्या नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहे, कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. श्रावण महिन्याचा आणि हिरव्या रंगाचा जवळचा असा संबंध आहे, श्रावण महिन्याचा निसर्गाशी नातं जोडलेलं आहे, सगळीकडे हिरवा रंग पसरलेला असतो, म्हणूनच श्रावण महिन्यात आपल्या नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरण्याला खूप महत्त्व आहे. नंदेला बांगड्या भरण्यासाठी तुम्ही कासाराकडे घेऊन जाऊ शकता. पूर्वीच्या काळी कासार लोक असायचे, ते घरोघरी यायचे. पूर्वीच्या काळी कासार लोकांकडे बांगड्या भरल्या जायच्या, पण आजकाल चढउतरीच्या बांगड्या आपण घेत असतो, सहजपणे त्यांची काळघाल करता येईल अशा पद्धतीच्या बांगड्या आपण घेत असतो. तर मग तुम्ही बांगड्या घरी घेऊन येऊ शकता, पाहिजे तशा घरी येऊन नंदेला पाटावरती बसवायचं. अभिजित मुहूर्तामध्ये हे काम तुम्हाला करायचं आहे. छानपैकी औक्षणाचा ताट तयार करू शकता, किंवा मग हळदी कुंकवाचा करंडा घ्यायचा, गोड काहीतरी घ्यायचं, चॉकलेट घेऊ शकता, साखर घेऊ शकता, पेढा घेऊ शकता, जे काही गोड पदार्थ तुमच्याकडे असेल तो गोड पदार्थ घ्यायचा. नंदेला हळद कुंकू लावायचं, तिचं औक्षण तुम्ही करू शकता. त्यानंतर गोड वस्तू खाऊ घालायची, एकमेकींना तुम्ही हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर बांगड्या भरायच्या आणि नमस्कार करायचा, अशा पद्धतीने तुम्ही आपल्या नंदेचा मान सन्मान बांगड्या घालून करू शकता. पूर्वीच्या काळी नंदेला बांगड्या घालणं सहज शक्य होतं, कारण माहेरवासिनी स्त्रिया श्रावण महिन्यात बऱ्याच वेळेस माहेरी यायच्या, कारण श्रावण महिन्यात बरेच सण असतात, रक्षाबंधन असतं. मग श्रावण महिन्यात स्त्रिया जास्त करून माहेरी आलेल्या असायच्या, पण आजकाल काही कारणास्तव स्त्रियांना श्रावण महिन्यात माहेरी येणं शक्य होत नाही. वर्किंग वुमन असतात, मुलाबाळांच्या शाळा असतात, त्याचबरोबर काही नंदा म्हणजे मुली बाहेरगावी राहत असतात, जास्त लांब राहता, अगदीच फॉरेनला राहत असतील, मग अशा वेळेस तुम्हाला बांगड्या भरणं शक्य होणार नसेल. तर तुम्ही काय करायचं, बांगड्या घेऊन त्याचं कुरिअर तुम्ही करू शकता, गिफ्टसारखं पॅकिंग करून, किंवा मग बांगड्यांचे जे काही पैसे असतील, 100-200 तुम्हाला काय बांगड्यांचे पैसे पाठवायचे असतील, ते पैसे तुम्ही त्यांना पाठवू शकता, त्यांच्या अकाउंटला तुम्ही ते पैसे सेंड करू शकता. तर अशा पद्धतीने श्रावण महिन्यात आपल्याला नंदेला बांगड्या भरायच्या आहेत. तुम्हालाही कळलं असेल की श्रावण महिन्यात नंदेला बांगड्या का भरल्या जातात. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुमच्याकडे देखील श्रावण महिन्यात नंदेला बांगड्या भरल्या जातात का, अशी परंपरा तुमच्याकडे आहे का, हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.